नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल एक पळी टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, छोटी वाली आहे बघा आपली देशी, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, जिरे चांगलं भाजलं गेलेलं आहे, कढीपत्ता, एक मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलाय, कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये छोट्या आकाराचं एक टमाटर बघा असं बारीक चॉपरला कापून घेतलेलं आहे, तर हे पण मिनिटभर भाजून देऊया। टमाटर टाकला बघा मिनिटभर भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक गड्डी लसूण, अर्धा इंच आलं आणि थोडंसं सुकं खोबरं आहे, ते मी कुटून घेतलेलं आहे। आता हे पण फास्ट गॅसवर मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे, असं तेल सुटस्तर बघा चांगलं परतून घ्यायचं सगळं। गॅस बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, ह्याच्या पण तीन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मिरची पावडर टाकणार आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही मसाला कोणता पण टाकला तरी चालेल, काळा मसाला, गोडा मसाला, जसे मसाल्याचे कोणते पण तुम्ही टाकले तर चालेल। कोल्हापुरी मसाला टाका, हे परतून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊया। मसाला टाकल्यानंतर परतून घेतलेला आहे, चव्यानुसार मीठ टाकायचं, हलवून घ्यायचं। गॅस बारीकच आहे, मसाले टाकताना मी गॅस बारीक केला होता। तर ह्याच्यामध्ये हे चार बटाटे बघा मिडियम आकाराचे मी साल काढून कापून पाण्यातच ठेवले होते, आता हे टाकून घ्यायचे। आणि आता हे मिनिटभर ह्या मसाल्यातच परतून घ्यायचं। आता हे बटाटा आपला मिनिटभर परतून घेते, तोपर्यंत आपण ही डाळ धुवून घेऊया। तर डाळ कोणती घेतली, मसूरची डाळ एक चमचा आणि मुगाची डाळ एक चमचा, हे छोट्या छोट्या आकाराचे चमचे। आता हे स्वच्छ धुवून घेऊया। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता ही टाकून घेऊया। जर तुम्हाला पाहिजे असेल का नाही, तर ही डाळ न टाकता तुम्ही दोन चमचे शेंगदाणे भाजून कुटून जरी टाकले तरी पण चालू शकता। तर ही पण ह्याच्यामध्ये मिनिटभर परतून घेऊया। डाळ टाकल्यानंतर पण परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, तर पाणी कोणतं टाकायचं, कोमट पाणी टाकायचं। कोमट पाणी बघा घेतलेलं आहे एक ग्लास। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। तर मी ह्याला दीड ग्लास पाणी टाकणार आहे, म्हणजे भाजी जर शिजली तर एक ग्लासपेक्षा थोडंसं जास्त होऊ शकतं। तर आता हे हलवून घेते आणि आता आपण हे बटाटा शिजून देऊया। डाळ बटाटा बघा आपला झालेला आहे, बटाटा पण शिजल्या, आपली डाळ पण शिजलेली आहे बघा, एक तर गाळ झालेला आहे, डाळीचा मस्त असं लागतं। तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही डाळ बटाटा करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।